आज महाराष्ट्रामध्ये एकूण 38 केसेस पॉझिटिव्ह या ठिकाणी झालेले आहेत, कोरोना बाधित रुग्ण सगळे, आणि या अनुषंगाने महाराष्ट्रात संख्या जरूर वाढलेली आहे. परंतु मी सर्वात पहिलं अपील करेन की घाबरून जाण्याची गरज नाही आहे, सतर्कता जरूर बाळगलीच पाहिजे. सर्व पद्धतीनं जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण अत्यंत त्वरितपणे करत आहोत. आता हा व्हायरल डिझीज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा इन्फेक्शियस आहे, म्हणजे खूप मोठ्या पद्धतीनं संसर्ग होणारा किंवा होणारा डिझीज आहे, आणि त्यामुळे याचा गुणधर्म जर आपण लक्षात घेतला तर संसर्ग खूप मोठ्या पद्धतीनं होऊ शकतो, परंतु मॉर्टॅलिटी रेट फार कमी आहे. 2.5% मोर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे मृत्यूचं प्रमाणही 2.5% होऊ शकतं. परंतु संसर्ग वाढल्याने लोकांची भीतीचं प्रमाण नक्कीच जास्त होत असतं, आणि म्हणून मी एवढंच सांगेन की संसर्ग टाळणं हाच एक प्रमुख मुख्य मुद्दा असल्याकारणाने एक महत्त्वाचा इंग्लिश शब्द आहे की आपण त्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतो. तो सोशल डिस्टन्सिंग ठेवणं म्हणजे एक ठराविक सुरक्षित अंतर 1 मीटरपर्यंतचं ठेवणं आणि आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणं ही महत्त्वाची बाब आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, वारंवार हात धुवावे, आणि शिंकणे आणि खोकल्यात आल्यानंतर दुसऱ्यांना त्याचा परिणाम होऊ नये त्या दृष्टिकोनातून रुमालाचा वापर करावा. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता आपण महत्त्वाच्या मेजर्स काय घेण्यात आलेले आहेत संसर्ग टाळण्यासाठी. तर आपण शाळा कॉलेजेस पूर्ण महाराष्ट्रभराच्या, नुसत्या शहरीच नाही तर ग्रामीण भागाच्या सुद्धा आता बंद केलेल्या आहेत. परीक्षा पूर्ण पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत, मग MPSC असो नाहीतर तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा असो, त्यासुद्धा पोस्टपोन करण्याच्या सूचना त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. एवढंच नाही तर साधारणपणे आपण जर आता फंड्सच्या संदर्भाने काही कमतरता असेल तर प्रशासनाला SR ज्याला म्हणतो आपण स्टेट डिझास्टर रिलीफ फंड SDRFच्या माध्यमातून प्रत्येक कमिशनरजवळ 15 कोटी, 10 कोटी, 5 कोटी असे छोटा आणि मोठा कमिशनरेट लक्षात घेऊन तत्परतेने निधी लागत असल्यास खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही लोक बाहेरून बाहेर देशातून येत आहेत, जे निगेटिव्ह कंट्रीज गणल्या गेलेल्या आहेत, की ज्या ठिकाणी खास करून आता ते 10 निगेटिव्ह कंट्रीज आहेत, आणि त्यातून येणाऱ्या लोकांना आपण 2 पद्धतीनं क्वारंटाईन करतो आहोत. एक की ज्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्या हातावर शिक्का मारणे आणि तुम्ही होम क्वारंटाईन आहात तारीख 31 तारखेपर्यंत असं म्हणून त्यांना शिक्का मारून तपासून तरुण असतील, लक्षणं आढळत असतील तर सोडणे. मात्र जे लोक वयोवृद्ध आहेत, ज्यांना काही सिमटम्स आहेत, अशा लोकांना मात्र आपण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये म्हणजेच विलगीकरण कक्षामध्ये आपण त्यांना कंपल्सरीली ठेवत आहोत, आणि त्या कंपल्सरीली ठेवण्याच्या माध्यमातून तिथे त्यांना ज्या काही दररोजच्या लागणाऱ्या आवश्यकता आहेत त्या सगळ्या पुरवण्याचं काम शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी करतो आहोत. मग ज्यामध्ये जेवण असेल, 2-3 टाईमचं ब्रेकफास्ट असेल, चहा असेल, त्यांच्यासाठी लागणारा TV असेल, त्यांच्यासाठी लागणारे वर्तमानपत्र असतील, माणुसकीचा जो दृष्टिकोन लागतो तो सगळा माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल, त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल, तिथली विलगीकरण कक्षाची स्वच्छता आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा पाळल्या जातील. तर अशा स्वरूपाने काही रेल्वेज मुंबईच्या दृष्टिकोनातून सांगेल की मुंबईच्या रेल्वेजमध्ये पूर्ण दररोज ती रेल्वे डिसइन्फेक्ट झाली पाहिजे, टॉयलेट्समध्ये सोप्स आणि सॅनिटायझर्स असलं पाहिजे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत, आणि त्यामुळे रेल्वेच्याही अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज प्रामुख्याने इलेक्शन्सच्या संदर्भात बरेचसे इलेक्शन्स आता जवळजवळ आलेले आहेत, काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच लागत आहेत, काही म्युन्सिपल कौन्सिलच्या लागत आहेत, काही कॉर्पोरेशनच्या लागत आहेत. तर आपला असा प्रयत्न आहे की 3 महिन्यापर्यंत इलेक्शन्स आता होऊ नये, म्हणून 3 महिन्यांनी इलेक्शन्स पुढे ढकलावे अशा स्वरूपाने आपण पत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं
योग्य तो निर्णय इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी घेईल. आज त्या संदर्भातला निर्णय शासनाला घेण्याचा अधिकार नसतो आणि तोही निर्णय त्या ठिकाणी कळवलेला आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाने माननीय मुख्यमंत्री आम्ही स्वतः बैठकीत घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व कलेक्टर्स, कॉर्पोरेशन चीफ कमिशनर आणि डिव्हिजनल कमिशनरला या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा तंतोतंत अंमल व्हावा. गर्दीचे ठिकाणं गर्दी करू नये, गॅदरिंग सगळ्या टाळाव्यात, धार्मिक गॅदरिंग्स टाळाव्यात, सोशल गॅदरिंग्स टाळाव्यात, पॉलिटिकल गॅदरिंग्स टाळाव्यात, कुठलाही शासकीय कार्यक्रम होऊ नये. अगदी मोठे मोठे जे धार्मिक स्थळं आहेत, मग शिर्डी असेल, पंढरपूर असेल किंवा अन्य जे धार्मिक स्थळं आहेत, तिथे सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं गर्दी होऊ नये याची दक्षता त्या संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी घ्यावी असाही सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सर्वदूर स्वच्छतेचा एक नियम पाळणे आणि गर्दी न होता संसर्ग टाळणे किंवा गर्दी करू नये गर्दी करू नये हा मुख्यतः भाग त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत तंतोतंत पाळणे. आणि या सगळ्यांचा मला विश्वास आहे की महाराष्ट्राची एक सुसंस्कृत जनता आहे, जागरूक जनता आहे, या सगळ्या कामांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य नोंदवेल आणि सहकार्य देईल असा मला विश्वास आहे. तशी अपील किंवा तशी विनंती मी सगळ्या जनता जनार्दनाला या ठिकाणी करतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही जाचक वाटत असल्या आज मी दिला तरी त्या जनहितासाठी आहे हे महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मंत्रालयामध्ये सुद्धा आपण स्ट्रिक्टली लोकांना आता सध्या 30 तारखेपर्यंत येण्याचं पासेस देत नाही आहोत, त्यामुळे मंत्रालयातही गर्दी होऊ नये याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. वर्क फ्रॉम होम, घरूनच काम करा असं अनेक IT कंपनीजला आणि खासगी कंपनीजला सुद्धा जिथे तिथे शक्य आहे तिथे करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व मार्गाने गर्दी कमी करा, घरी बसा, स्वच्छ राहा आणि संसर्ग टाळा एवढीच माझी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र विनंती.